Welcome dear students. Students, today we are going to learn subject mathematics. Topic above and below. Above means were. Below means khali. 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 Above, below. Above, below. Now look at the blackboard carefully, students. Students, observe the picture and tell me what do you see in this picture. या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? This mango is above the tree and this mango is below the tree. हा मँगो झाडावर आहे, अबाउट द ट्री आहे, आणि हा मँगो झाडाच्या खाली आहे, बिलो द ट्री आहे. ओके, अबाउ बिलो. अबाउ बिलो. अबाउचे स्पेलिंग काय आहे पहा. ए बी ओ व्ही ई अबाउ. ए बी ओ व्ही ई अबाउ. आता सर्व स्टूडेंट्सनी माझ्यासोबत हे स्पेलिंग दोन वेळा म्हणायचे आहे. ए बी ओ व्ही ई अबाउ. ए बी ओ व्ही ई अबाउ. ओके, नाउ नेक्स्ट वर्ड बिलो. बिलो मीन्स खाली. बिलोचे स्पेलिंग काय आहे पहा. बी ई एल ओ डब्ल्यू बिलो. बी ई एल ओ डब्ल्यू बिलो. आता सर्व स्टूडेंट्सनी माझ्यासोबत बिलोचे स्पेलिंग म्हणायचे आहे. चला म्हणा से विथ मी स्टूडेंट्स. बी ई एल ओ डब्ल्यू बिलो. बी ई एल ओ डब्ल्यू बिलो. आता आपण अबाव अँड बिलो याबाबतचे तुमच्या टेक्स्टबुकमधील क्वेश्चन्स पाहूया. लुक ॲट द टेक्स्टबुक स्टूडेंट्स. लुक हियर स्टूडेंट्स. येथे तुम टेबल दिसत आहे, बुक आहे, बॉल आहे. नाउ टेल मी स्टूडेंट्स, व्हेअर इज द बुक. द बुक इज अबाउट द टेबल. बुक टेबलच्या वर आहे. द बुक इज अबाउट द टेबल. ओके, अँड व्हेअर इज द बॉल. द बॉल इज बिलो द टेबल. द बॉल इज बिलो द टेबल. अबाव बिलो. पहा, अबावचे स्पेलिंग येथे दिले आहे. चला माझ्यासोबत सर्व स्टुडंट्सनी स्पेलिंग म्हणायचे आहे. टू टाइम्स म्हणायचे आहे. ए बी ओ व्ही ई अबाव. ए बी ओ व्ही ई अबाव. अबाव मीन्स वर अँड बिलो. बी ई एल ओ डब्ल्यू बिलो. बी ई एल ओ डब्ल्यू बिलो. बिलो मीन्स खाली. ओके, आता आपण क्वेश्चन्स पाहूया. पहा येथे काय क्वेश्चन दिलेलं आहे. सर्कल द मंकी सिटिंग बिलो द ट्री. पहा बिलो, येथे बिलो हा वर्ड आलेला आहे. बी ई एल ओ डब्ल्यू बिलो. सर्कल द मंकी सिटिंग बिलो द ट्री. पहा आता जर चित्र पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की एक मंकी झाडा वर बसलेला आहे, अबाव, आणि एक मंकी झाडाच्या खाली बसला आहे, बिलो. ओके, आता ज्यावेळी असे क्वेश्चन्स असतात त्यावेळी तुम्ही क्वेश्चनचा अर्थ नीट समजून घ्यायचा आहे, विचार करायचा आहे. आपल्याला नेमके कोणत्या पिक्चरखाली सर्कल करायला सांगितलेले आहे. जे पिक्चर अबाव आहे त्याभोवती सर्कल करायला सांगितलेले आहे का जे पिक्चर बिलो आहे त्याखाली सर्कल करायला सांगितले आहे, याचा आपण नीट विचार करायचा. तर पहा बरे, आपल्याला या क्वेश्चनमध्ये कोणत्या पिक्चरभोवती सर्कल करायला सांगितले आहे. पहा, सर्कल द मंकी सिटिंग बिलो द ट्री. बिलो द ट्री म्हणजे जो मंकी
बिलो द ट्री आहे, झाडाच्या खाली आहे, त्या मंकी भोवती आपण सर्कल करायचे आहे. ओके, नाउ टेल मी स्टूडेंट्स, विच मंकी इज सिटिंग बिलो द ट्री? कोणता मंकी बिलो द ट्री आहे, झाडाच्या खाली आहे? इज धीस? नो. हा मंकी बिलो द ट्री आहे का? येस, धीस मंकी इज सिटिंग बिलो द ट्री. सो सर्कल धीस पिक्चर, धीस मंकी. या मंकी भोवती आपण सर्कल करायचे आहे. ओके, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट पिक्चर. ओके, आता येथे काय क्वेश्चन दिला आहे ते पाहू. पहा, सर्कल द व्हेइकल अबाव द ब्रिज. सर्कल द व्हेइकल अबाव द ब्रिज. सर्कल द व्हेइकल, व्हेइकल मीन्स वाहन. आपण वाहनाभोवती सर्कल करायचे आहे. कोणत्या वाहनाभोवती सर्कल करायचे आहे? अबाव द ब्रिज, ए बी ओ व्ही ई, अबाव. अबाव, अबाव मीन्स वर. द ब्रिज, ब्रिज मीन्स पूल. धिस इज ब्रिज, ब्रिज मीन्स पूल. जे वाहन अबाव द ब्रिज आहे, ब्रिजच्या वर आहे, त्या वाहनाभोवती आपण सर्कल करायचे आहे. तर पाहूया कोणते व्हेइकल अबाव द ब्रिज आहे. टेल मी स्टुडंट्स, विच व्हेइकल इज अबाव द ब्रिज? इज धीस? नो. इज धीस व्हेइकल अबाव द ब्रिज? येस, धीस व्हेइकल इज अबाव द ब्रिज. द ट्रेन इज अबाव द ब्रिज अँड द स्कूटर इज बिलो द ब्रिज. आपल्याला येते अबाव द ब्रिज, जे व्हेइकल अबाव द ब्रिज आहे त्याभोवती सर्कल करायला सांगितलेले आहे. ट्रेन अबाव द ब्रिज आहे, म्हणून आपण या ट्रेन भोवती सर्कल करणार आहोत. ओके, ज्यावेळी क्वेश्चन असतो त्यावेळी तुम्ही नीट लक्ष देऊन वाचायचे आहे, समजून घ्यायचे आहे, विचार करायचे आहे की आपल्याला नेमके कोणत्या पिक्चर भोवती सर्कल करायला सांगितलेलं आहे, याचा तुम्ही नीट विचार करायचा आहे. ओके, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट्स, लुक हियर. सर्कल द ऑब्जेक्ट बिलो द लॅम्प. सर्कल द ऑब्जेक्ट बिलो द लॅम्प. सर्कल द ऑब्जेक्ट म्हणजे वस्तूभोवती. ऑब्जेक्ट मीन्स वस्तू. वस्तूभोवती सर्कल करा. कोणत्या वस्तूभोवती सर्कल करायचा आहे? पहा, बिलो द लॅम्प, बी ई एल ओ डब्ल्यू, बिलो. बिलो मीन्स खाली. द लॅम्प, दिस इज लॅम्प. जी वस्तू लॅम्पच्या खाली आहे त्या वस्तूभोवती आपल्याला सर्कल करायचा आहे. तर पहा बरे, लॅम्पच्या खाली काय आहे, बिलो द लॅम्प काय आहे. पहा, हा टीपॉय दिसत आहे आणि या टीपॉयच्या वर कप आहे. म्हणजे हा कप आणि हा टीपॉय बिलो द लॅम्प आहे, म्हणून आपण या टीपॉय आणि कपला एकत्र असा सर्कल करणार आहोत. बिकॉज, कारण टीपॉय आणि कप बिलो द लॅम्प आहेत, लॅम्पच्या खाली आहेत. ओके, सर्व स्टुडंट्सना सर्व क्वेश्चन समजले. ओके, आता सर्व स्टुडंट्सनी होमवर्क ऐकायचं आहे. सर्व स्टुडंट्सनी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये अबाव अँड बिलो याबाबत हे जे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत ते सर्व क्वेश्चन्स तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सॉल्व करायचे आहेत. तसेच अबाव अँड बिलो या वर्ड्सचे स्पेलिंग पाठ करायचे आहे. सर्व स्टुडंट्सना होमवर्क समजला? ओके, थँक्यू स्टुडंट्स.